पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संतांची या जपे, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये शु सर्वदा, महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मनिन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, चरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पांडुरंगाकरो प्रथमानं, करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मी कळा कुसरी, काही चिनेने
बोलतो हे वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा हा दास, त्याची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी शेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य संत शिरोमणी वैराग्यमूर्ती संत तुकाराम महाराजांचा असून, प्रस्तुत प्राप्त प्रसंग काय ते आधी सांगतो। सर्वांना माहीतच आहे तरी सुद्धा सांगतो। ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वारकरी संप्रदायाकडून गौरवान्वित होऊन गेलेले कट्टर वारकरी चोपदार शरणप्पांना बोधने यांच्या वर्ष श्राद्ध मना पुण्यतिथी पुण्यस्मरणानिमित्त मला माननीय श्री ह ब प ज्ञानूकाका बोधने यांच्याकडून आणि समस्त श्रोते सज्जन मंडळी यांच्याकडून मला सेवा मिळालेली आहे। तर ज्ञानोबा तुकोबांना साष्टांग नमस्कार करून आणि माझे गुरुस्थानी असणारे वडील त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करून, महेश महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करून, आणि आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे की आपल्या कीर्तनाला महेश महाराजांचे वडील गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याही चरणी हजारो साष्टांग दंडवत करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे येतो। तुकाराम महाराज सांगतात, ठाव ठिकाणा सांगतात की संतांची पुण्यवंत वा घेता सज्जनांची नावे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुकाराम महाराज अभंगातून सांगतात की पाप कर्माच्या तडाक्यामध्ये अडकलेला जीव तो पुण्यवंत बनतो घेता सज्जनांची नावे, त्याला विश्रांती मिळते, परम सुख शांती मिळते। मग तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्या वाचेमध्ये का बर तूट पडू देऊ, खंड पडू देऊ। निघे माझी वाचा तुटी तुटी, निघे माझी वाचा तुटी तुटी, निघे माझी वाचा माझे वाचा तू, हे माझे
नावाच्या संताच्या नामस्मरणानं जीव निष्पाप होऊन जातो. तसं शरणूंना सुद्धा जसं भक्ताईशे जाना जे देही उदास, जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. काहीच इच्छा राहिली नव्हती, तर तसे होते. विठोबा रखुमाई संतांच्या ठिकाणी परमविश्रांती परमसुख परमशांती भेटते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की मी माझ्या वाचेमध्ये तूट खंड का पडू देऊ. तर आपण सर्व संतांना पोचणारे नाव ज्ञानदेव तुकाराम हे भजन घेऊ. हे भजन श्री मारुती महाराजांना पोचतं. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, शिवराम बुवा आदी करून यांना, आदी करून साधू संतांना हे भजन पोचतं. स्वामी समर्थ सर्व संतांना हे भजन पोचतं. म्हणून आपण हे भजन घेऊया. ज्ञान देव तुकाराम Oh, no, no.
ज्ञान रे ओंकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री शरणुअण्णा महाराज की जय आताचे हे संत भजन माझ्यावर ज्यांनी संस्कार केले ते शरणुअण्णापर्यंत पोचले ते प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिले असं मला फिलगुड होत आहे. चला आपण या जगाचा तुकाराम महाराज आपल्याला एवढं सज्जनांचं नामस्मरण घ्या सज्जनांचं नाव घ्या म्हणून का बर आपल्याला या अभंगातून सांगतायत तर या जगाचा आणि या विश्वाचा चालक मालक पालक स्वतः देव म्हणतो तीही प्राणा परवते म्हणा ती परवते आवडते मज निरुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राती प्रशंसिती जे भक्त चरित्राती प्रशंसिती देव सुद्धा व्यसनी आहे व्यसनीखोर आहे देवाला सुद्धा जसं दारुड्या माणसाला दारू मिळाल्यावर जसं समाधान मिळतं तसं देवाला भक्त मिळाल्यावर समाधान मिळतं. देवाला भक्ताशिवाय काही आवडत नाही. चुकून जरी देवाच्या भक्ताचं नाव घेतलं तरी विपाय जरी आटविला चित्ता विपाय जरी आटवला चित्ता तरी दे आपलीच योग्यता तरी दे आपलीच योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभवाती हे असो तया ते प्रशंसिता लाभवाती काय म्हणतात की जर माझ्या भक्ताचं चुकून जरी एखाद्यानं नामस्मरण केलं तर त्याला मी आपलीच योग्यता देऊन टाकलो टाकतो साहित्यपद देऊन टाकतो. देव भक्तात भक्ताची भक्ती करणाऱ्यापेक्षा त्याच्या भक्ताची भक्ती केल्याने फार लवकर देव प्रसन्न होतो. म्हणून देवाला भक्ता होऊनी देवा आवडते भक्ताशिवाय काहीही आवडत नाही. सज्जन भक्त महात्मा जनक अंतकाळाच्या वेळेला त्यांना विमान घेण्याकरता आलं आणि त्यांना दूत विष्णुदूत सन्मानाने त्यांना वैकुंठात घेऊन चालले तर खाली त्यांनी पाहिलं की नरकामध्ये जीव
खितपत पडलेत, पिचत पडलेले होते, दुःख सोसत पडलेले होते. संत हृदय जनकाच लेकुराचे हित जाने माऊली. मग त्या विष्णू दूतांना विमानिकाला सांगितले की हे दूतांनो, विमान मला इथंच सोडा, नरकातच सोडा आणि तुम्ही परत जा. तर जनक राजा नरकामध्ये गेले तर ते दुःख सोसणारे जीव, नरकात कितपत पडलेले जीव, त्यांना हाईशे वाटले, बरे वाटले. त्यांना हायसे वाटले, बरे वाटले, ते व्याधीमुक्त झाले. तर जनकात संत हृदय होतं जनकाचं. मग इकडे देव वाट बघा लागले आलिंगनसाठी, भेटीसाठी. मग शेवटी देव नरकात आले आणि त्या नरकाचं स्वर्ग होऊन गेलं. तर जगाच्या जगाच्या कल्याणा संताचा विभूते Oh, yeah.
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारा। तर ते सगळे जीव उद्धारून गेले म्हणून संतांच्या नामस्मरणाने जीव निष्पाप होऊन जातो। तसं शरणू अण्णाने सुद्धा त्याग वैराग्यच धारण केलं होतं। एकदा काय झालं दृष्टांत सांगतो, सांगू दे का तात्या महाराज? शेडजीच्या फार्म हाऊसवर वनभोजनासाठी गेलेला असताना, मग आता जेवण तयार होईपर्यंत शरणू अण्णाचं मरण यात्रा काढली, मिरवणूक काढली, धिंड काढली, आणि विशेष गोष्ट म्हणजे काय तर ते टोपल्याची हालगी वाजवायला स्वयं त्यांचा मुलगाच होता। मरण यात्रा काढली शरणू अण्णाची, मग लोक साधं मर म्हणलं तर लोक मला मर म्हणतो, मला मर म्हणतो, म्हणून लोक मरहा बोल नसा हाती, साधं मर म्हणलेलं सुद्धा शब्द सहन करत नाहीत लोक। तर शरणू अण्णा म्हणले की आपले मरण म्या पाहिले आपले डोळा, माझं मरण मला जिवंतपणीच बघायला मिळालं। मरण माझे मरुण त्याग भावना होती त्यांच्याकडं, संसारात अजिबात लक्ष नाही। शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी नामाचा टाहो फोडले, याजसाठी केला होता अटवास। आयुष्यभर नामाचा टाहोच पोडले शेवटच्या क्षणी। एकदा आमच्या दवाखान्यामध्ये शरणू अण्णाला आमच्या काकांनी विचारलं,
की शरणूंना आता काय तुमची इच्छा राहिली आहे का? शरणूंना तवा म्हणले की माझी काहीच इच्छा राहिली नाही, फक्त शेवट गोड व्हावा एवढीच इच्छा आहे. तर विरक्त भावना होती त्यांच्याकडं आणि मलासुद्धा त्यांची संगत फार लागली. कधी कधी आठवण झाली की ते अंदूर सोलापूरला यायचे. तर जनक राजा देव नरकात आले तर नरकाचं स्वर्ग होऊन गेलं. मग आता देव भक्तासाठी काय काय धारण करतो ते आपण पाहूया. पुण्यवंत सज्जनाचे नावे Bye.
महालाभ लाभ प्रशंसा केल्यावर देव आनंदी होतो. पै प्रेमळाची वार्ता, पै प्रेमळाची वार्ता, अनुवादिती जे पंडू सुता, अनुवादिती जे पंडू सुता, ते मानू परम देवता आपली आम्ही, ते मानू परम देवता आपली आम्ही. जे माझ्या भक्ताचं नाव घेतात, जे पंडित नाव घेतात, त्यांना मी स्वतःचा देवता मानतो हे अर्जुना, असं देव सांगतात. तर देव म्हणतात मी भक्तासाठी काय काय धारण करतो, तर मी निर्गुण निराकार आहे, पण मी माझ्या भक्तासाठी देह नाही तर देह धारण करतो, हात धारण करतो, त्याच्यासाठी कान धारण करतो त्यांची कीर्ती ऐकण्यासाठी, डोळे धारण करतो तया संघाचे सुरवाडी, संघाचे सुरवाडी, विदेहा मज विदेहा देह धरणी घडी, मज विदेहा देह धरणी घडी, ते
किंबहुना आवडे निरूपम, किंबहुना आवडे निरूपम। तो पाहावा हे डोहाळे, तो पाहावा हे डोहाळे, म्हणूनी मज अचक्षुषी डोळे, म्हणूनी मज अचक्षुषी डोळे, हातीचे नीलीला कमळे पूजो तयाते, हातीचे नीलीला कमळे पूजो तयाते। तयाच्या गुणाची लेणी देव, त्याची कीर्ती ऐकण्यासाठी कान धारण करतो, हात धारण करतो, देव त्याचं गुण वर्णन करण्यासाठी वाचा धारण करतो, निर्वाच्य असताना वाचा। तर देव भक्तासाठी सगळं धारण करतो। तर शरणांबद्दल बोलायचे झाले तर शरणांना वैराग्य धारण केले होते। एकदा मला पिंटू षडजीच्या माडीवर घेऊन गेलेले असताना, ते सांगू का ते महाराज, षडजीच्या माडीवर घेऊन गेलेलं असताना महिष महाराजांनी एक हसवलेला प्रसंग सांगितलेला, भागवतातला सांगितला। एक बाई सुने बरोबर एवढी भांडली एवढी भांडली, तिची सारखी सवय, जाते बघ घर सोडून, चालले बघ घर सोडून। सुनबाई अशी वाळून गेली, दासत सासू गेली तर कसं। मग एकदा काय झालं, सासूच्या मैत्रिणीनं शेजारीनं विचारलं, का ग पोरी असं का तू वाळून गेली। ते तिनं सांगितलं की आओ सासूबाई घर सोडून जाते म्हणाले। तिनं एक सल्ला दिला, काय नाही म्हणे, तिनं म्हटली ना जाते घर सोडून तर म्हणायचं बरं जा, तिकिटाला पैसे आहेत का नाही विचारायचं, आहो पण गेल्या तर। अगं मला माहिती आहे, आम्ही 40-50 वर्षाच्या मैत्रिणी, मला माहिती आहे ती नाही जाणार म्हणून तर बघ। मग एकदा असंच भांडण पेटलं आणि त्या भांडणामध्ये सासू म्हणले, जाते बघ घर सोडून, चालले बघ घर सोडून। हिचं नेहमीच ठरलं होतं, आई नाही असं करू नका, माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा, हे हिचं नेहमीच ठरलं होतं। पण आज मात्र तिनं काहीच म्हणलं नाही, फक्त एवढंच म्हणले बरं जा, तिकिटाला पैसे आहेत का देऊ म्हणे। 500 रुपयाची नोट आणली आणि हातात दिली, बाबा निघा आता झालं की सगळं आदर। सगळं आदर झालं, मग जिनं सल्ला दिला होता तिच्याकडे गेली, मला सून घर सोडून जा म्हणाली। ती म्हणली असं होय, मग कितीच्या गाडीनं चाललीस आता। मग शेवटी गावाच्या बाहेर गेली आणि देवळात मारुतीच्या मंदिराच्या कट्ट्यावर बसली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणाले, बघा हो आला कलियुग, सून मला घर सोडून जा म्हणाली। लोक म्हणले असं वय, फार त्रास देते ना तुम्हाला, जाच एकदाच तुम्ही। लोकाला बी वाटलं होतं की हिनं गेली पाहिजे, सगळ्या गावाला हिनं वैताग आणलेला, सगळे होय नाही ते बोलत होते पण कुणीच त्या विचारेला म्हणलं नाही थांब म्हणून। मग दिवस मावळायला आला, म्हशी सगळ्या घराकडं निघाल्या, पोरगा एक म्हैस घेऊन आला आणि म्हणला, का गाई इथं का बसलीस, तुझ्या बायकोला अक्कल नाही म्हणे, मला घर सोडून जा म्हणाली। मुलगा म्हणला असं होय, अगं पण अगं आई सगळ्याच गाड्या गेल्या, तू जाणार कशी आता, का तुला एखादी गाडी ठरवून देऊ, कुठं जायचं सांग, तिथं सोडायला लावतो मी।
मग तिनं म्हशीजवळ गेली आणि म्हशीला कुरवाळू लागली. म्हणू लागली, मंगला माय, तुकोबारायांचा जुना बोलका चित्रपट आहे बघा, 1936 सालचा. त्या चित्रपटात त्यांच्या म्हशीचं नाव मंगलामाय ठेवलंय. म्हणू लागली, मंगलामाय, किती ग तुम्हाला जीव लावला, असं म्हटल्यानं म्हशीचं शेपूट धरलं. आता शेपूट धरल्यावर म्हैस तिच्या नियमानुसार निघाली. कुठं? घराकडं. मग जाताना जात असताना वाटेतला प्रत्येक व्यक्ती विचारायचा, काय हो जायचं काय झालं? अहो किती जाते पण म्हैसचं मला सोडत नाही. किती जायचा प्रयत्न करते पण म्हैसचं मला सोडत नाही. मग तिचं झालं, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. तर चला, तर भगवंत भक्तासाठी सगळं धारण करतो. तर भक्ताला कष्ट होऊ नये म्हणून देवते ऋण वय पण देखो नियांगी, ते ऋण वय पण देखो नियांगी, आपलियाच्या उत्तीर्णत्वा लागी, मी आपलियाच्या उत्तीर्णत्वा लागे, मी भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी, भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. तर देव भक्तासाठी चुकून जरी भक्ताचं नाव घेतलं देवाच्या, तर देव त्याला आपली योग्यता देतो, जीव निष्पाप ठरतो. तर शरणांना काही दिवस भजनच केले, हरी भजन हे ढवळले जग, हात धारण करतो. दोवरी दोन्ही म्हणा दोन्ही
दोवरी दोनी दोवरी दोनी भुजा आलो मी घेऊनी भुजा आलो मी घेऊनी आलिंगा वया लागी अंगतयाचे आलिंगा वया लागोनी अंगतयाचे देव भक्तासाठी जे मरणा आईली छे कडे मरणा आईली चकडे मज मिळून गेले पुढे मज मिळून गेले पुढे ते मरणांती आणि की कडे जातील केवी ते मरणांती आणि की कडे जातील केवी म्हणून शरणांना निश्चितच देव लोकाला विमानी देवदूतांसोबत गेले असतील याच्यामध्ये शंकाच नाही पुंडलिक वरदारी विठ्ठल श्रीदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मारुती महाराज की जय श्री संत शरणप्पा महाराज की जय झालेली चिंतन कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. बोलता बोलता जर काही वाईट शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करा. हा ज्ञानोकाकांनी एवढा मोठा महायज्ञ ठेवलाय की स्वर्गामध्ये जे घंटा वाजा लागलेत ते घंटा वाजायचं थांबच ना. एवढा महायज्ञ ठेवलाय शरणांनाला कावळा घास ठेवू दिना लगेच कावळा घास येऊन घेऊन गेला घास पण ठेवू दिला नाही. म्हणून शरणांनाने नामस्मरणाचं टाहो फोडले. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून मी माझ्या कीर्तन रूपेला पूर्ण विराम देतो. Yeah.
Bye.